नमस्कार, सेल न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। चंदगड नगरपंचायतीच्या वतीने सर्वात मोठी कारवाई या ठिकाणी करण्यात आली आहे। प्रशासक अधिकारी आपल्या सोबत आहेत। ही कारवाई का करण्यात आली? काय शासनाच्या नियमानुसार जे मुख्य अधिकाऱ्यांनी आदेश दिलेले आहेत त्यानुसार आम्ही अनधिकृत बॅनर पोस्टर जे आहेत ते नगरपालिकेने काढले। बॅनर धारकांना दंड वगैरे अशा पद्धतीने काय आपण आकारला आहेत का? काय त्यांना बॅनर परत दंड आकारला जाणार आहे? साधारण दंड वगैरे म्हणजे कशा पद्धतीचा असणार? काय नियमानुसार जे शासनाने ठरवून दिलेले आहेत साधारण असे किती बॅनर होते या ठिकाणी? 7 ते 8 लोकांचे बॅनर होते जे जप्त केलेले आहेत। हे होते चंदगड नगरपंचायतीचे प्रशासन अधिकारी। या ठिकाणी हे जे अनधिकृत बॅनर या ठिकाणी लावले होते जे बॅनर या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे चंदगड नगरपंचायतीच्या वतीने। ही जिल्हा परिषदची बिल्डिंग असून या बिल्डिंग लगत बरेच बॅनर्स लागलेले होते। हा चंदगडचा मुख्य संभाजी चौक असून या चौकातच प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी लावलेले हे बॅनर्स होते। हे चंदगड नगरपंचायतीचे कर्मचारी यावेळेला कारवाई करताना आपण पाहतो। या ठिकाणी नगरपंचायतीच्या वतीने ही मोठी कारवाई पहिल्यांदाच करण्यात आलेली आहे। या ठिकाणचे हे संपूर्ण बॅनर